हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही सगळे तुमचं ना म्हणजे चविष्ट जेवण या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आज ना आपण कांद्याच्या पातीचं पिठलं बनवणार आहोत हे पिठलं खायला एकदम चवदार लागतं तर त्याच्यासाठी ना इथे मी अर्धा पेंडी कांद्याची पात घेतलेली आहे जी घाण पात आहे ना म्हणजे जी नाचलेली पात आहे ती बाजूला काढून स्वच्छ पात घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने धुवून इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे आता हे आपण साईडला ठेवूया आणि इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तिखट आहेत त्याच्यासाठी सहा ते सात घेतलेले आहेत आणि इथे मी लसण घेतलेलं आहे सात ते आठ पाकळ्या आता हे आपण ठेसून घ्यायचं आहे तर इथे मी तवा घेतलेले तव्यावरचं आपण हे पिठलं बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी दीड चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आता हे तेल गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेले आहेत जिरे मोहरी छान तळून घ्यायची आहेत लगेच मी त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे कढीपत्त्याने चव खूप छान येते पिटलेला म्हणून जे ठेचलेलं हिरव्या मिरची आणि लसूण आहे ना तेही टाकून घेतलेले आणि ते सतत हलवत राहायचं आहे इथे ना गॅस मी मोठाच ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरती छान तळलं जातं याच्यासाठी आता आपण हे तळल्यानंतर ना बाकीचं जिन्नसी टाकून घेऊया तर इथे ना मी एक मोठं टोमॅटो घेतलेलं आहे बारीक कट करून तर हे टोमॅटोने ना आंबटसर चव येते ज्यासाठी मी टाकून घेतलेले आहे आणि इथे मी कांदा टाकलेला नाही आहे कारण आपण कांद्याची पात घेतलेली आहे म्हणून आता हे टोमॅटो छान आपण तळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर कलरसाठी हळद टाकायचं अर्धा चमचा इथे मी कलरसाठी इथे काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे त्याचबरोबर चिमूटभर हिंग टाकलेले आणि धनिया पावडर टाकलेले हे सर्व मसाले व्यवस्थित तळून घ्यायचे मसाले छान तळले ना तो खूप छान येते याच्यासाठी आता आपण जी बारीक चिरलेली कांद्याची पात आहे याच्यामध्ये टाकून घेऊया तर इथे मी टाकून घेईपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही की तुम्ही असं पिठलं खाल्लं होतं की नाही तर आता त्याच्यावरून मी कोथिंबीरही टाकलेली खूप सारी कारण कोथिंबीर शिवाय ना कोणतीही भाजी ना अधुरी असते कोथिंबीरनी खूप छान चव येते आता हे टाकून ना मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर मी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित तेलामध्ये छान तळून घेते इथे ना मी गॅस मिडियम ठेवलेला आहे गॅस मोठा ठेवलेला नाही मिडियम गॅसवरती ही कांद्याची पात आपण तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता की मी सतत हलवत राहते म्हणजे ते सगळे जिन्नस आहेत ना ते एकजीव व्हावे याच्यासाठी असंच हलवत राहायचं आहे आणि आपली कांद्याची पात छान तळली जाते आणि मी व्यवस्थित ते मॅशही करत आहे आणि एक जीवही करत आहे तर इथे तुम्ही बघू शकता की सर्व जिन्नस एक जीव झालेले आहेत व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता आपण ना त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता तव्यावरती जितकं पाणी बसतं ना तितकंच टाकायचं आहे किंवा तुम्ही ना कढईमध्येही करू शकता पण हे तवा बेसन खूप छान लागतं याच्यासाठी त्यासाठी मी तव्यामध्ये करत आहे तर जास्त माणसं असतील तर तुम्ही कढईमध्ये करा पाण्याला छान उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण बेसन टाकणार आहेत तर बेसन एकदमच नाही टाकायचं असं हलवत हलवत बेसन टाकायचं जेवढं तव्यामध्ये बसतील तेवढंच टाकायचं आहे एक्स्ट्रा जर टाकलं तर आपल्या बेसन ना छान शिजणार नाही याच्यासाठी जेवढं तव्यामध्ये बसतं ना तेवढंच बेसन टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने एकजीव करायचं आहे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं बेसन टाकत आहे वरून आणि एकजीव करत आहे तर एकजीव झालं ना ते व्यवस्थित मिक्स होतं आणि आपलं जे बेसन आहे ना ते छान वाफलंही जात आहे तर हे मिक्स झाल्यानंतरनं आणखीन बेसन बसतं असं मला वाटल्यानंतरनं मी आणखीन बेसन इथे टाकत आहे आणि एकजीव करत आहे अशा पद्धतीने तर बघा किती सोपी पद्धत आहे खायलाही चवदार आहे तर इथे ना मी एकजीव करून घेत आहे तुम्ही बघू शकता तोपर्यंत आणखीन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका रिथे मी सर्व एकजीव केलेला आहे आता ना इथे ना बारीक गॅस करायचा आहे आणि त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे आता हे ताट ना आपण सात ते आठ मिनिटासाठी बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं तर आठ मिनिट झालेले आहे आपलं बेसन छान वाफलेलं आहे तर आपलं इथे पिठलं तयार झालेलं आहे तर कमेंट करा धन्यवाद